आपला परिवार कृषी परिवार चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये कापूस या पिकाची लागवड करतो, त्या कापूस पिकामध्ये रसूशीन किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि रसूशीन किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपण कोणतं इन्सेक्टिसाइड वापरायचं या रसूशीन किडीच्या नियंत्रणासाठी, व्यवस्थापनासाठी, जे की 100% तुम्ही कंट्रोल करू शकता. तर मी त्या इन्सेक्टिसाइड बद्दल आज माहिती देणार आहे, जे की रसूशीन किडी बरोबर तुमच्या कापूस पिकामध्ये येणारी बोंड अळी, या अळीचं देखील ते इन्सेक्टिसाइड चांगल्या रीतीने कंट्रोल करू शकतं. तर ते इन्सेक्टिसाइड आहे ट्रेसर. या ट्रेसर इन्सेक्टिसाइड मध्ये काय कंटेन आहे, कोणत्या पिकामध्ये याचा वापर करायचा, त्याचबरोबर वापर करण्यासाठी डोस किती आहे, वापर करत असताना काय काळजी घ्यायची, आणि हे इन्सेक्टिसाइड कोणत्या किडीचं नियंत्रण करू शकतं, ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, ट्रेसर हे इन्सेक्टिसाइड 100% बायोलॉजिकल आहे. या इन्सेक्टिसाइडचा वापर जर तुम्ही तुमच्या पिकामध्ये जर केला, तर तुमच्या पिकामध्ये असलेली मित्र कीड किंवा मधमाशी यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. सपोज तुम्ही सीड प्रोडक्शनचा कांदा घेताय, आणि सीड प्रोडक्शनचा कांदा घेता असताना जर तुम्ही इतर केमिकलचा वापर केला, तर इतर केमिकलचा वापर केल्यामुळे तुमच्या कांदा पिकामध्ये येणारी जी मधमाशी आहे ती कमी होत असते. आणि मधमाशी जर तुमच्या कांदा पिकामध्ये कमी असेल, तर पॉलिनेशन होणार नाही, तुमचा टोळ चांगल्या रीतीने भरणार नाही, त्यामध्ये सीड चांगल्या रीतीने पोहोचणार नाही, त्यामुळे तुमचं इकॉनॉमिकली नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही त्या ठिकाणी ट्रेसर जर वापरलं, तर ट्रेसर या इन्सेक्टिसाइडचा वापर करून तुम्ही कांदा पिकामध्ये जे थ्रिप्स आहे, त्या थ्रिप्स चांगल्या रीतीने कंट्रोल करू शकता, त्याचबरोबर मधमाशीवर कोणताही वाईट परिणाम होऊन देणार नाही. तर हे जे ट्रेसर आहे, या इन्सेक्टिसाइडमध्ये कंटेन आहे स्पिनोशाड, जे की 100% बायोलॉजिकल आहे. हे स्पिनोशाड जमिनीमध्ये असलेले ॲक्टिनोमायसिटीज नावाचे जे बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियापासून हे स्पिनोशाड तयार केलेले आहे. आणि या स्पिनोशाडचा वापर तुम्ही कापूस, तूर, मूग, हरभरा, सोयाबीन, त्याचबरोबर मिरची, कांदा, टोमॅटो, ब्रिंजर यासारख्या पिकामध्ये करू शकता. या स्पिनोशाड इन्सेक्टिसाइडचा वापर करण्यासाठी तुम्हाला प्रति 15 लिटरचा जो पंप असतो, त्यामध्ये 7 ml तुम्हाला स्पिनोशाडचा वापर करायचा, ट्रेसरचा वापर करायचा, हे सोल्युशन तयार करून तुम्हाला तुमच्या पिकावर फवारायचं. परंतु फवारणी करत असताना आपल्याला काळजी घ्यायची की आपल्याला फवारणी सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमाला करायची, जास्त उन्हामध्ये फवारणी करायची नाही. जर तुम्ही जास्त उन्हामध्ये फवारणी केली, तर त्यामध्ये असलेलं स्पिनोशाड हे हवेमध्ये नष्ट होऊ शकतं आणि 100% तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. त्याचबरोबर दुसरी एक काळजी घ्यायची, ते म्हणजे स्पिनोशाड हे मागरड औषध असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचं इतर इन्सेक्टिसाइड किंवा बुरशीनाशक मिक्स करायचं नाही. इतर इन्सेक्टिसाइड किंवा बुरशीनाशक मिक्स केल्यामुळे याचा रिझल्ट कमी येऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे जे स्पिनोशाड इन्सेक्टिसाइड आहे, तुमच्या पिकामध्ये येणारी रसोशन किडी, त्यामध्ये ॲपिडिस, जॅसिड, थ्रिप्स, माइट्स आहे, त्याचबरोबर तुमच्या पिकामध्ये येणारी बोंड अळी, पाणी खाणारी अळी, फळ उखरणारी अळी, टोबॅको इटिंग कॅटरपिलर, त्याला आपण तंबाखू पिकावरली अळी म्हणतो, उंट अळी, या अळीचं देखील चांगल्या रीतीने हे कीटकनाशक नियंत्रित करत असतं. त्याचबरोबर हे इन्सेक्टिसाइड जे आहे, 75 ml बॉटल तुम्हाला जवळपास 1500 ते 1600 रुपये पर्यंत भेटत असती. ही 75 ml बॉटल 1 एकर क्षेत्रासाठी सफिशियंट आहे. म्हणजे तुम्हाला 7 ml एका पंपला वापरायचं, 1 एकर क्षेत्रासाठी जवळपास तुम्हाला 10 पंप वापरायचे, जे की चांगल्या रीतीने तुम्हाला फवारणी घ्यायची. तर हे इन्सेक्टिसाइड तुम्ही वापरू शकता 100% तुमच्या कांदा पिकामध्ये येणारी थ्रिप्स किंवा कापूस पिकामध्ये येणारी थ्रिप्स, या थ्रिप्सचं नियंत्रण करू शकता, रसूशीन किडीचं नियंत्रण करू शकता. परंतु स्पिनोशाड हे जे इन्सेक्टिसाइड आहे, जी पांढरी माशी आणि जी तुडतुडी आहेत, या किडीला 100% नियंत्रित करत नाही, तर जवळपास 70-80% त्याचं नियंत्रण करत असतं. तरी पण तुम्ही या इन्सेक्टिसाइडचा वापर करू शकता तुमच्या कापूस, सोयाबीन या पिकामध्ये, आणि चांगल्या रीतीने रसूशीन किडी बरोबर अळीचं देखील नियंत्रण करू शकता. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.